येस सर अल्वेज बी अ लर्नर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाया शंभर असलेल्या दोन अंकी व तीन अंकी संख्येचा वर्ग वैदिक गणितीय पद्धतीने कशा प्रकारे काढतात हे पाहणार आहोत पहा या पद्धती आपल्याला ई टी, -टी एक्झामसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहेत सर्वप्रथम आपण पाया शंभर असलेल्या दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढतात तो पाहूया उदाहरण नंबर एक पाहूया आपण शहाण्णवचा वर्ग पहा शहाण्णव ही संख्या शंभर या संख्येच्या जवळची संख्या आहे शंभर या संख्येपेक्षा ती कमी किमतीची आहे मग या संख्येचा वर्ग कशाप्रकारे काढतात ती पद्धत बघूया सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे शहाण्णवमध्ये ही जी संख्या आहे ही शंभरपेक्षा कितीने कमी आहे तर आपल्या लक्षात येईल शंभर वजा चार म्हणजे शहाण्णव म्हणजे चार या अंकाने ही संख्या कमी आहे मग आपल्याला पुढची स्टेप करायची आहे आपल्याला शहाण्णव म्हणजे आपली जी मूळ संख्या जिचा वर्ग करायचा आहे त्यातून चार ही संख्या वजा करायची आणि स्लॅश त्याच्या पुढे आपण जी संख्या वजा केलेली आहे म्हणजे चार वजा केलेली आहे तर चाराचा आपल्याला का काय करायचं आहे वर्ग करायचा आहे पहा इथे मी स्लॅशमध्ये लिहिलेलं आहे तिथे दोन बाजू मिळतात आपल्याला एक उजवी एक बाजू आणि एक डावी बाजू उजव्या बाजूला आपल्याला नेहमी उत्तराच्या ठिकाणी असलेलं एकक स्थान आणि दशकस्थान मिळणार आहे आणि डाव्या बाजूला आपल्याला त्या पुढील म्हणजे शतक स्थान हजार स्थान किंवा त्याच्या पुढील स्थान मिळत असतात म्हणजे अशा प्रकारे ही पहिली स्टेप लक्षात ठेवायची आता आपण पुढची स्टेप बघूया शहाण्णवमधून चार वजा केले म्हणजे ब्याण्णव उत्तर येते आणि चाराचा वर्ग आपला किती मिळतो सोळा म्हणजे आपलं उत्तर जवळजवळ पूर्ण झालेलं आहे म्हणजे शहाण्णवचा वर्ग बरोबर आपण लिहू शकतो नऊ हजार दोनशे सोळा म्हणजेच सोळा ही संख्या आपण एकक स्थान आणि स्थानी लिहिलेली आहे आणि ब्याण्णव त्याच्या पुढे क्रमाने लिहिलेली आहे अशा रीतीने झटपट पद्धतीने शंभरच्या जवळ पण लहान असलेल्या संख्येचा वर्ग अशा पद्धतीने काढू शकतो आणखी एक उदाहरण पाहूया हो सत्याऐंशीचा वर्ग पुन्हा एकदा सत्याऐंशी ही संख्या शंभरने कितीने कमी आहे ते पाहायचं सा। त्यासाठी शंभर वजा तेरा आपण केलं तर आपल्या लक्षात येते सत्त्याऐंशी उत्तर मिळते आपल्याला याचाच अर्थ आपल्याला तेराने ही संख्या कमी आहे हे लक्षात येते पुढची स्टेप मूळ संख्येतून तेरा आपल्याला काय करायचे आहेत वजा करायची आहेत म्हणजेच सत्याऐंशी वजा तेरा हे आपण डाव्या बाजूला लिहायचं आणि उजव्या बाजूला जी संख्या वजा केलेली आहे तिचा वर्ग म्हणजेच तेराचा वर्ग करायचा सत्याऐंशी वजा तेरा बरोबर उत्तर येते चौऱ्याहत्तर आणि तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर पहा आधीच्या उदाहरणामध्ये सोळा हे उत्तर आलं होतं पण आता इकडे एकशे एकोणसत्तर उत्तर आलं आहे म्हणजेच इथे तीन स्थानं आपल्याला दिसत आहेत मग आपल्याला एकक आणि दशक स्थानी जे अंक आहेत ते जसे तसे ठेवायचे नऊ आणि सहा बरोबर पण शतकस्थानी असलेला अंक आहे तो आपल्याला डाव्या बाजूच्या संख्येत मिळवायचा आहे म्हणजेच एक हा आपण चौऱ्याहत्तरमध्ये मिळवायचा आहे म्हणजे तिकडे उत्तर डाव्या बाजूला आपल्याला मिळेल पंच्याहत्तर आणि उजव्या बाजूला एकोणसत्तर राहणार म्हणजेच सत्याऐंशीचा वर्ग आपल्याला लक्षात येईल सात हजार पाचशे एकोणसत्तर पहा एकोणसत्तरमध्ये एकक दशकस्थान आलं आणि पुढे क्रमाने आपण पंच्याहत्तर अंक लिहिलेला आहे अशा रीतीने झटपट पद्धतीने पाया शंभर असलेल्या दोन अंकी संख्येचा वर्ग काढता येतो पुढे आपण पाया शंभरच पण तीन अंकी संख्येचा वर्ग कसा काढतात तो पाहूया आता यामध्ये उदाहरण तुम्ही जर पाहाल तर आपल्याला तीन अंकी संख्या अशा पद्धतीने घ्यायची आहे की ज्यामध्ये शंभर या पायाच्या जवळची असली पाहिजे आता शंभर या पायाच्या जवळ असलेली संख्या मात्र मोठी संख्या शंभरपेक्षा मोठी संख्या असलेला वर्ग तीन अंकी संख्येचा वर्ग आपल्याला काढता येतो तर पद्धत पाहूया मग आता शंभरपेक्षा कितीने मोठी आहे ती संख्या ते काढायचं असेल त्याचा विस्तार करायचा शंभर अधिक सात अधिक सात केलेले आहेत लक्षात घ्या अधिक सात केलेले आहेत मग मूळ संख्येमध्ये सुद्धा आपण तसंच करणार आहोत एकशे सात अधिक सात हे आपण डाव्या बाजूला लिहिलेलं आहे आणि उजव्या बाजूला जी संख्या मिळवलेली आहे तिचा वर्ग म्हणजे आपण साताचा वर्ग करणार आहोत पुढची स्टेप एकशे सात अधिक सात बरोबर एकशे चौदा आणि उजव्या बाजूला साताचा वर्ग म्हणजे एकोणपन्नास आता उत्तर एकशे साताचा वर्ग बरोबर आपल्या दोन्ही संख्या एकत्र करून लिहायच्या म्हणजेच उत्तर आलेलं आहे अकरा हजार चारशे एकोणपन्नास पहा एकोणपन्नास एकक स्थान आणि दशकस्थान आणि त्या पुढे क्रमाने एकशे चौदा अंक लिहिलेला आहे अशा रीतीने आपल्याला काही सेकंदातच उत्तर सोडवता येते आणखी एक उदाहरण पाहूया एकशे चौदाचा वर्ग यामध्ये सुद्धा आपल्याला शंभरमध्ये किती मिळवले तर एकशे चौदा येतात तर आपल्याला उत्तर माहिती आहे शंभर अधिक चौदा म्हणजे किती मिळवलेले आहेत चौदा मग मूळ संख्येमध्ये सुद्धा आपल्याला ते चौदा मिळवायचे आहेत आणि जेवढे मिळवलेली संख्या आहे त्याचाच आपण उजव्या बाजूला वर्ग करणार आहोत म्हणजे एकशे चौदा अधिक चौदा हे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला चौदाचा वर्ग एकशे चौदा अधिक चौदा बरोबर एकशे अठ्ठावीस आणि उजव्या बाजूला चौदाचा वर्ग बरोबर एकशे शहाण्णव आता इथे पुन्हा एकदा तीन स्थानी अंक आलेले आहेत मग आपण जशी आधी कृती केली होती तशाच प्रकारे इकडे शतकस्थानाचा जो अंक आहे तो आपल्याला डाव्या बाजूच्या संख्येत मिळवायचा आहे म्हणजे एक हा एकशे अठ्ठावीसमध्ये मिळवायचा आहे म्हणजे उत्तर मिळणार आपल्याला एकशे एकोणतीस डाव्या बाजूला आणि शहाण्णव इकडे आपलं संख्या जे उत्तर आहे ते राहणार आहे उजव्या बाजूला म्हणजे आपलं फायनल उत्तर असणार एकशे चौदाचा वर्ग बरोबर एक बारा हजार नऊशे शहाण्णव याचा अर्थ एकशे एकोणतीस आपण डाव्या बाजूला लिहिलेलं आहे आणि उजव्या बाजूला शहाण्णव लिहिलेलं आहे एकक स्थान दशक स्थान आणि क्रमाने अशा रीतीने बारा हजार नऊशे शहाण्णव हा वर्ग आपल्याला मिळालेला आहे पहा किती सोप्या पद्धतीने शंभर पाया असलेल्या दोन अंकी संख्या आणि तीन अंकी संख्या याचा अर्थ काय शंभरपेक्षा जर ती संख्या लहान असेल तर आपल्याला वजाबाकी करायची आहे शंभरमधून किती वजा केली तर ती संख्या मिळते हे पाहायचं आहे आणि जर शंभरपेक्षा अधिक म्हणजे मोठी संख्या असेल तर आपल्याला शंभरमध्ये किती अंक मिळवावे लागतील किंवा किती संख्या मिळवायची आहे त्याचा विचार करायचा आहे अशा रीतीने दोन अंकी आणि तीन अंकी संख्येचा वर्ग झटपट आपल्याला काढता येतो थँक्यू येस सर ऑलवेज बी अ लर्नर चॅनलशी कनेक्टेड राहा बी हॅप्पी अँड बी हेल्दी